नमस्ते मित्रांनो, कांदा लागवड चालू होते आणि बीटी गोरे नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे की कांदा लागवडीपूर्वी खताचा डोस कसा टाकायचा आहे आणि तो डोस कशा पद्धतीने टाकून कांदा हार्वेस्टिंग होईपर्यंत मुलांना ते अन्नद्रव्य मिळाले पाहिजे हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट ठेवून आपण खत टाकायचं आहे। तर आता बघा, माझ्या शेतामध्ये मी शेणखत म्हणजे आपलं गायत्री संजीवनी कंपोस्ट टाकलेलं आहे। त्यानंतर मी पूर्ण शेतामध्ये रासायनिक खताचा डोस पूर्ण फेकून देणार आहे। त्यानंतर जे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे ते मी तिथं टाकणार आहे, जसे निंबोळी करंज एरंड महुवाची पेंड येते अर्गोस्ट्रॉंग किंवा ग्रीन हार्वेस्ट नावानी, तर ते मी तिथं टाकणार आहे। आणि त्यानंतर पूर्ण शेतामध्ये 4 इंच पूर्ण माती मिक्स करणार आहे। त्यावेळेस पूर्ण 4 इंचामध्ये शेणखत पण मिक्स होणार आहे, रासायनिक खत भी मिक्स होणार आहे आणि जे काही ऑर्गॅनिक मॅन्युअर टाकणार आहे ते पण मिक्स होणार आहे। हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही कोणते खतं टाकताय त्यापेक्षा माझी अपेक्षा ही आहे की तुम्ही हे खतं टाकतानी या पद्धतीने टाका जेणेकरून 4 इंचाच्या थरामध्ये वरपासून खालपर्यंत सगळे रासायनिक खताचे आणि सेंद्रिय खताचे पूर्ण मटेरियल तुम्हाला विभागून पडलेलं दिसेल। आणि इथं जेव्हा आपण कांदा लावणार आहोत त्या कांद्याचे मुळं जसजसे बाहेर निघतील आणि खोलवर जातील तसतसे तिथं पडलेलं अन्नद्रव्य त्यांना मिळत राहणार आहे। फक्त वरती फेकून रोप लावायला ओळ करून त्याला आपण गही घेणं म्हणतो आणि त्याच्यात रोप ठेवायचं आणि त्याला दाबून द्यायचं, एवढंच काम मित्रांनो करू नका। विनंती आहे माझी तुम्हाला, सगळं वर राहतं, जिथं आपला कांदा वाढतो तिथं आपले खतं राहतात आणि मुळं अशा ठिकाणी जातात जिथं खतं नसतात, म्हणजे पिकाला खतं मिळत नाही आणि कांद्याच्या बाजूला क्षारता वाढते आणि कांदा आपला जास्त टिकत नाही आहे। म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथं सांगतोय की खतं टाका, रोटावेटरनी मिक्स करा, नंतर बेड तयार करा, नंतर लॅटरल पसरवा, त्या लॅटरलनी पूर्ण बेड ओलं करून घ्या आणि लॅटरल बाजूला करा, दोन बेडच्या मध्ये जी आपली सरी असते त्याच्यामध्ये त्या लॅटरल येऊ द्या आणि ओल्या मस्त वापसा असलेल्या कंडिशनच्या जमिनीवरती गही घ्यायची आणि नंतर लागवड तुम्हाला तिथं करायची आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते मित्रांनो, एवढी फक्त गोष्ट माझी ऐका आणि मग तुम्हाला कसे रिझल्ट येतात ते पुढच्या वर्षी तुम्हाला जाणवतील की कांदा किती दिवस टिकला होता। जेवढे तुम्हाला रासायनिक खतं टाकायचे आहेत आत्ताच टाकून द्या आणि नंतर लॅटरलमधून तुम्हाला फक्त वॉटर सोल्युबल फर्टिलायझर द्यायचे आहेत। वॉटर सोल्युबल, कोणतंही मायक्रोन्युट्रियंट तिथं टाकायचं नाही आहे, कारण मी प्रत्येक पाण्याबरोबर तुम्हाला अव्हेना न्यूट्रीमिक्स द्यायला लावणार आहे। जसजसं आपण कांद्यात पुढं जाणार आहे तसतसे माझे असे व्हिडिओ येणार आहेत, छोटे व्हिडिओ राहतील। जसं की आता तुम्ही रान तयार करताय, पाऊस झालेला आहे, वापसा कंडिशन येण्याची वाट पाहताय, तर लगेच तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला की लगेच तुम्ही तेवढंच काम करायचं आहे। असे छोटे व्हिडिओ कांदा हार्वेस्टिंगपर्यंत आपण स्टोरेजपर्यंत मी तुम्हाला देणार आहे, विक्रीपर्यंत मी तुम्हाला देणार आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पुढे ॲक्टिव्हिटी करत जायचं आहे। आणि कांद्याचं उत्पादन यावर्षी 1 नंबर घ्यायचं आहे। सगळीकडे पाऊस कमी होता, रोपं टाकलेले नाही आहेत, लोकांचे पाणी संपलेले आहेत, जिथं जिथं पाणी तिथं तिथंच कांदा होणार आहे, म्हणजेच कांद्याला दर चांगले राहणार आहे। आणि कांदा आपल्याला 1 नंबर आणायचा आहे, जो तुम्हाला सांगतोय त्याने स्वतःच्या शेतामध्ये 25 टन कांदा एका एकरात घेतलेला आहे। आणि त्याच टिप्स मी तुम्हाला देणार आहे जे की कमीत कमी फवारण्यांमध्ये, कमीत कमी रासायनिक खतांमध्ये, जास्तीत जास्त सेंद्रिय खतं किंवा शेणखत टाकून कसा कांदा आपला जास्त दिवस टिकतोय, अशा टिप्स मी तुम्हाला देत राहणार आहे। फक्त मला फॉलो करा। अजून जर तुम्ही माझा व्हॉट्सअपचा चॅनल जॉईन केलेला नसेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा, चॅनल जॉईन करा, वरती फॉलोचं बटन येते बटन दाबा आणि त्याच्या बाजूला घंटीचं बटन आहे त्याला दाबा, जेणेकरून पुढचे येणारे जे काही व्हिडिओ आहेत हे सगळे व्हिडिओ तुम्हाला एकाच चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण यूट्यूबला एवढे नोटिफिकेशन येतात आपण त्याच्यामध्ये मिस होतं, पण व्हॉट्सअपला 1 नोटिफिकेशन आलं की तुम्हाला लगेच कळतं तो व्हिडिओ पडलेला आहे, लगेच पाहायचा आणि त्या पद्धतीने उपाययोजना करायच्या आहेत। तर मित्रांनो एवढं काम तुम्हाला करायचं आहे।
चॅनल जॉईन करायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहायचं आहे. चांगला वाटला असेल तर लोकांना शेअर करा, आपल्या सगळ्या नातेवाईकांना मित्रांना, त्यांनीसुद्धा याच पद्धतीने खतं टाकले पाहिजे त्याच्यासाठी शेअर करा. आणि खरोखर जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.